न्यूज के प्रायोजक है द नेचर प्राइड रिजॉर्ट। रेन डांस, स्विमिंग, लॉजिंग, डाइनिंग, ये सब सुविधा द नेचर प्राइड रिजॉर्ट रावणवाड़ी में। जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्ह्यातील शाळा ह्या 10 जानेवारी पासून बंद करण्यात आल्या होत्या। मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने सुरुवातीला 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, मात्र 1ली ते 7वीचे वर्ग बंद होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आज 14 फेब्रुवारी पासून जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झडकताना दिसला। मॅडमला मी ना फोन लावले होते आणि मॅडमनी माझी शाळा उघडलेली आहे। मला मित्रमैत्रिणी आणि माझ्या शिक्षण मित्रांसोबत मला खूप छान वाटत आहे। हो, थँक्यू बोलली आणि मी स्वतः मॅडमसाठी ग्रेटिंग कार्ड बनवत आहे, थँक्यूचं। आणि मी मॅडमला मंगळवारी भेटायला जाणार आहे, आज खूप छान वाटत आहे मला। कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता, मात्र ऑनलाईन शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिक्षण घेण्यात जास्त रस होता। त्याकरिता भूमिभंग नावाच्या चिमुकलीने शाळा सुरू करण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना फोन लावत शाळा सुरू करण्याची विनंती केली होती। जिल्हाधिकारी यांनी सुद्धा भूमिभंगच्या विनंतीला पाहून आणि जिल्ह्यात कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव पाहता आजपासून शाळा सुरू केल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आला। भूमिभंगने सुद्धा जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शुभेच्छा पत्र तयार करून त्यांच्या भेटीला जाणार, हे मात्र विशेष। जेव्हा जेव्हा आम्ही ऑनलाईन क्लास घ्यायचो तेव्हा आमच्या शाळेतले बरेच विद्यार्थ्यांचं विचारणं असायचं की सर आमच्या शाळा कधी सुरू होतील, आजूबाजूच्या प्रायव्हेटच्या शाळा ह्या सुरू झालेल्या आहेत। तेव्हा आम्ही नेहमी सांगायचो की बा प्रायव्हेटवाल्यांचं आणि आपलं जरा वेगळं आहे, आपल्याला कलेक्टर मॅडमचं जोपर्यंत पत्रक येत नाही तोपर्यंत आपल्याला शाळा सुरू करता येणार नाही। त्याप्रमाणे मागच्या आठवड्यात ऑनलाईन क्लास चालू असताना माझ्या वर्गातली 3ऱ्या वर्गातली विद्यार्थिनी भूमिभंग हिचा सेम प्रश्न होता की शाळा कधी सुरू होणार। तेव्हा मी म्हटलं की बा याचं उत्तर माझ्याकडे नाही। तिनं विचारलं मग उत्तर कुणाकडे आहे, मी सांगितलं याचं उत्तर कलेक्टर मॅडमकडे आहे। ती म्हणाली मग मी कलेक्टर मॅडमला बोलू का, मी म्हटलं चालेल। आणि छोटी मुलं तर देवाचे रूप असतात, त्यांचं बोलणं त्या नक्कीच मनावर घेतील। तर आम्हाला आनंद आहे की भूमीने त्याच दिवशी ऑनलाईन क्लास संपल्यानंतर मॅडमशी प्रत्यक्ष संपर्क केला आणि मॅडमनीही त्यांना उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला। आणि त्याचाच परिपाक म्हणजे आजच्या या 14 तारखेपासून मॅडमनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शाळा सुरू झालेल्या आहेत। आणि आज अजून आमच्या शाळा 1ली ते 5वीपर्यंतच्या भरल्या आणि परत आमच्या शाळा गजबजलेल्या, या गोष्टीचा मला आनंद आहे। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें।